माझं नाव आशा आहे मी एका अतिशय चांगल्या परिवारातील स्त्री आहे खूप मोठं कुटुंब होतं आमचं घरामध्ये मी माझे सासू सासरे माझ्या तीन मोठ्या जावा आणि तीन तीर त्यांची मुलं असं एकूण पंधरा माणसांचा माझा मोठा परिवार होता परिवार मोठा होता मी सर्वात लहान सून त्या घरातली होते खूप मोठ्या परिवारामध्ये माझं लग्न झालं होतं आणि त्या मोठ्या परिवारातील एकदम छोटी सून मी होते मला जास्त काम दिलं जात नसायचं कारण मी नवीनच होते माझा नवरा मात्र शेतातली कामं रोज करायचा तो जास्तीत जास्त शेतातच असाय असायचा जास्त करून तो शेतात असल्यामुळे मी घरी निवांत असायचे माझ्या सर्वात मोठ्या दिराचं नाव होतं अशोक मला अशोकचा स्वभाव हा खूप आवडायचा खरं सांगायचं झालं तर मला अशोक खूप आवडत होता त्याचा स्वभाव चांगला होता तो दिसायला देखील चांगला होता तब्येतीने तर त्याच्यासारखं आमच्या त्या मोठ्या कुटुंबामध्ये कोणीच नव्हतं एवढा छान अशोक होता आणि अशोकची माझीही अगोदरची ओळख होती आमच्या सर्वात चांगली तब्येत ही अशोकची होती खर तर अशोक सोबत मला लग्न करायचं होतं परंतु काही कारणांमुळे ते काही शक्य झालं नाही मग अशोकच्या छोट्या भावासोबत माझं लग्न घरातल्यांनी लावलं मला खरंच खूप वाईट वाटत होतं मला अजिबात चांगलं वाटत नव्हतं मला अशोकचा छोटा भाऊ हा आवडत पण नव्हता आणि त्याच्याकडे मला बघावंसं देखील वाटत नव्हतं अशोक हा माझ्या आवडीचा होता अशोकची बायको आणि अशोकचं हे अजिबात समत नसायचं दोघांचंही मनाविरुद्ध लग्न झालं होतं म्हणून जबरदस्तीने दोघे एकमेकांच्या सोबत राहत असायचे परंतु अशोकची बायको ही सारखी त्याच्यासोबत भांडत असायची त्या दोघांचा सारखा वाद झालेला कानावरती मला ऐकायला यायचा मग त्याच भांडणाचा फायदा मी घ्यायचं ठरवलं होतं कारण अशोक हे माझं कॉलेजमधलं प्रेम होतं आणि कॉलेजमधलं माझं पहिलं प्रेम ते मी कधी विसरू शकत नव्हते कॉलेजमध्ये असताना अशोक हा मला सिनियर होता एके दिवशी अशोकची बायको त्याच्यासोबत जोराची भांडणं करून तिच्या माहेरी निघून गेली मला तर त्या गोष्टीचा खूप आनंद झाला होता कारण अशोक आता एकटाच होता आणि मला अशोकसोबत भेटता येणार होतं अशोक एकटा होता एक तिने जाताना तिच्या मुलांना देखील सोबत घेऊन गेली होती मी ठरवलं की अशोकसाठी चांगलं जेवण बनवायचं त्याला खायला प्यायला घालायचं मग अशोकसाठी मी जेवण बनवलं आणि ते जेवण घेऊन मी जेवायला त्याच्या रूममध्ये गेले मी त्याला जेवण घेऊन खाऊ घातलं आणि अशोकला म्हणाले अरे अशोक तुला काही आठवतं का तो म्हणाला हो खूप काही आठवतं मी म्हणाले अशोक जर आपल्या दोघांचं लग्न झालं असतं तर किती छान झालं असतं रे मी सगळ्या कॉलेजच्या आठवणी अशोकला सांगू लागले होते जसं काय सगळं आत्ताच घडलं आहे असं आम्हा दोघांना वाटत होतं खूप आठवणी होत्या आम्ही दोघं कॉलेजला असताना आमच्या अशोक आणि मी, मी एकत्र भेटायचो एकत्र फिरायला जायचो वेगवेगळ्या बागेमध्ये आम्ही फिरायला गेलो होतो एकदा तर एका बागेमध्ये अशोकनी मला डायरेक्ट किसच केला होता आम्ही दोघांनी लग्नाअगोदर खूप काही केलं होतं आणि आम दोघांचे लग्नाअगोदर संबंध देखील होते कॉलेजमध्ये असताना त्या वयामध्ये असताना प्रेमात पडलेले आणि ते प्रेम मी कधी विसरू शकत नव्हते ह्या सर्व गोष्टी मी अशोकला सांगू लागले सगळ्यात जुन्या आठवणी मी अशोक समोर मांडून त्या जुन्या आठवणी मी ताज्या केल्या होत्या अशोक माझ्याकडे बघून रडू लागला मी म्हणाले अशोक खरंच आपलं दोघांचं लग्न व्हायला पाहिजे होतं खरंच आपलं किती प्रेम होतं रे तो मला म्हणाला आशा आपण दोघांनी लग्न केलं असतं तर बरं झालं असतं आणि आज ही वेळ माझ्यावरती आली नसती ग असं देखील अशोक माझ्याजवळ म्हणू लागला अशोकची बायको ही खूप आगाव होती नालायक होती त्यामुळे ती अशोक सोबत सतत भांडण करायची आणि अशोक मात्र गरीब चांगला मनमिळाऊ स्वभावाचा होता अशोक मला म्हणाला की आशा मी आजपासून तुलाच माझी बायको समजणार आहे बघ त्या बाईचं मला काही घेणं देणं नाही ती मला सोडून गेली यातच माझं समाधान आहे आणि तूच आजपासून माझी बायको आहेस असा अशोक मला म्हणू लागला तू सर्व काही बघायचं माझं असं देखील मला अशोकनी सांगितलं होतं आता सर्व काही करायचं देखील मला सांगितलं होतं मला देखील ते आवडलं होतं म्हणून मी देखील अशोकला हो म्हणाले होते कारण अशोक हे माझं कॉलेजमधलं पहिलं प्रेम होतं ओ पहिलं प्रेम ज्याच्यावरती आपलं असतं त्याला आपण कधी विसरू शकत नाही माझा जीव ओतून मी प्रेम केलं होतं कॉलेजला असताना आणि ज्याला मी रोज किस केल्याशिवाय झोपत नव्हते ज्याच्याशिवाय मला झोप लागत नव्हती असा हा माझा अशोक होता तीन वर्षाचा दुरावा आम्ही दोघांनी सहन केला होता कसं सहन केलं ते आमच्या आम्हाला माहिती होतं आता माझा अशोक हा माझ्याजवळ होता तीन वर्षांनंतर माझा अशोक आणि मी आमची दोघांची भेट झाली होती तीन वर्षांनंतर अशोक आणि मी आम्ही दोघे जण एकत्र आलो होतो खूप आवडत असायचा अशोक मला माझं खरंच खूप प्रेम होतं अशोकवरती खूप प्रेम करावंसं वाटायचं मला अशोकवरती माझा जीव की प्राण हा फक्त आणि फक्त अशोकच होता काही कारणामुळे आम्हा दोघांचं लग्न झालं नव्हतं परंतु आम्हा दोघांचं एकमेकांवरती असणारं प्रेम आज सुद्धा तेवढंच होतं त्या दिवशी रात्री आम्ही सर्वजण झोपलेले बघून मी अशोकच्या रूममध्ये झोपायला आले अशोकला देखील आवडलं होतं अशोक आणि मी आम्ही दोघेजण त्याच्या बेडवरती एकत्र झोपलो त्या रात्री खरं तर अशोकसोबत माझी सुहाग्रातसुद्धा झाली होती अशोक मला खूप आवडत होता सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा स्वभाव हा अजिबात चेंज झाला नव्हता खूप छान होता, होता स्वभावाला तो माझ्यावरती प्रेम करणं मला काय हवं नको ते बघणं मला एकटीला न सोडणं खूप सुंदर होता माझा अशोक त्या रात्री आम्ही दोघांनी हद्दपार केली होती अशोकने माझ्यावरती खूप प्रेम केलं होतं आणि मी देखील त्याच्यावरती खूप प्रेम केलं होतं तीन वर्षानंतर माझं शरीर हे आज अशोकला भेटून शांत झालं होतं अशोकच्या भेटीसाठी मी तडफडत होते अशोक हा माझा जीव की प्राण होता माझ्या शरीरातून माझा प्राण निघून गेला असं मला वाटत होतं अशोक हा माझ्यावरती खूप प्रेम करायचा माझा प्रत्येक हट्ट तो पुरवत असायचा कधीच कोणत्या गोष्टीला मला नको नाही असं म्हणत नव्हता जी गोष्ट पाहिजे आहे ती गोष्ट मला आणून देत असायचा प्रत्येक हट्ट माझा पुरवायचा इच्छा माझी पुरवत असायचा कौतुक माझं करायचा आणि त्याचा असा स्वभाव होता तरी देखील त्याची बायको त्याच्यासोबत भांडत होती परंतु काही कारणामुळे आमचं लग्न झालं नाही याचं आम्हाला खूप वाईट वाटत होतं आणि नसलं तरी लग्न झालं काय तेव्हा आम्ही दोघांनी एकत्र राहायचा विचार आता केला आहे एकत्र झोपायचा विचार आम्ही केला आणि एकत्र आम्ही झोपलो देखील ती रात्र माझ्या आयुष्यातली खूप महत्त्वाची आणि सुखाची रात्र होती त्या रात्री अशोकने मला पूर्ण जगभरातलं सुख हे एका रात्रीत दिलं होतं खूप सुखी मला त्यांनी केलं होतं मला खुश त्यांनी केलं होतं अशोक माझा अशोक हा रात्रभर माझ्यासोबत प्रेम करत होता आम्ही रात्रभर एकत्र होतो एकमेकांवरती प्रेम करत होतो अशोकने मला खूप सारे केस केले आणि तो मला म्हणाला की कॉलेजमध्ये असताना तू किती गोड होतीस आणि तशीच आज देखील गोड आहेस खूप गोड आहेस बघ तू असा अशोक मला म्हणू लागला मी देखील त्याला म्हणाले की सेम तुझ्यासारखंच बघ तू सुद्धा तेव्हा खूप गोड होतास आणि आणखीनही आहेस असं मी त्याला म्हणू लागले कारण अशोकचा गोड स्वभाव बघूनच मी त्याच्या प्रेमात पडले होते आम्ही दोघांनी एकमेकांवरती प्रचंड प्रेम केलं मला अशोकला सोडून जावं असं वाटत नव्हतं अशोकला माझ्यापासून लांब करावं असं मला वाटत नव्हतं अशोक माझ्या जवळच असावा असं मला वाटत होतं त्याला दुसऱ्या स्त्रीजवळ सोडणं हे मला जमत नव्हतं आवडत नव्हतं मी अशोकला माझ्या घट्ट मिठीमध्ये मा घेतलं होतं अशोकला मी म्हणाले की आपण दोघांनी आता लग्न करूयात मला माझ्या नवऱ्यासोबत राहायचं नाही असं मी अशोकला सांगितलं आणि अशोकला देखील त्याच्या बायकोसोबत राहायचं नव्हतं तो देखील त्याच्या बायकोसला वैतागला होता आणि मी देखील माझ्या नवऱ्याला वैतागले होते परंतु समाज काय म्हणेल याची आम्हा दोघांनाही खूप भीती वाटत होती पण काय करणार आपलं प्रेम आहे आपल्याला एकत्र राहायचं समाजाचा जास्त विचार केला असता आम्ही तर आम्हा दोघांना भेटता सुद्धा आलं नव्हत नसतं मला फक्त आणि फक्त अशोक सोबत झोपायचं होतं त्याच्यासोबत लग्न करायचं होतं त्याच्यासोबतच संसार करायचा होता, होता।, होता। पूर्ण आयुष्य मला अशोकसोबत घालवायचं होतं मला फक्त माझ्या डोळ्यासमोर हा फक्त अशोकच दिसत होता मी अशोकला म्हणाले की तो जर माझ्यासोबत लग्न करणार असेल तरच मी या घरात राहीन नाहीतर मी हे घर सोडून लांब कुठेतरी निघून जाईन पुन्हा अशोक तुझ्यासमोर कधीच येणार नाही नाहीतर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन असं मी अशोकला म्हणू लागले कारण आता मला शेवटी काही दिसत नव्हतं मी अशोकला तसं म्हणाल्यानंतर अशोक मला म्हणाला अगं वेडे वेड्यासारखं वागायचं नसतं ग कसलं पिल्लू माझं आहे माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि मी तुझ्यासोबतच लग्न करणार आहे अशोक हा मला कॉलेजपासून लाडाने पिल् लाडाने पिल्लू असं म्हणत असायचा आणि मला देखील ते खूप आवडत असायचं मी अशोकला म्हणाले अशोक आत्ताचाच चान्स आहे आपल्या दोघांना लग्न करून एकत्र राहायला पुन्हा आपल्याला काही करता येणार नाही आणि एकत्र राहता येणार नाही अशोक माझा खूप लाड करायचा माझा प्रत्येक हट्ट तो पुरवत असायचा माझा अशोक हा फक्त आणि फक्त माझा होता आणि तो नेहमी फक्त माझाच राहणार त्याला मी माझं करून देखील घेतलं होतं त्या रात्री आम्ही दोघांनी एकमेकांवरती खूप प्रेम केलं त्याच्यानंतर मला समजलं की मी आता प्रेग्नंट राहिली आहे मला खूप आनंद झाला मी खूप खुश झाले प्रेग्नेंट राहिल्यानंतर मी अशोकला सांगितलं की मी आता त्याच्यापासून प्रेग्नेंट झाली आहे ते ऐकल्यानंतर माझा अशोक हा आनंदाने आवडीने नाचू लागला उड्या मारू लागला गाऊ लागला त्याला खूप आवडलं तो खूप आनंदी झाला होता कॉलेजमध्ये असताना आम्ही दोघांनी एक स्वप्न बघितलं होतं की आमचं एक छोटंसं घर असेल आमचं एक छोटंसं बाळ असेल आमचा दोघांचा खूप छान संसार असेल आणि आता ते स्वप्न पूर्ण व्हायला चाललं होतं ते स्वप्न पूर्ण होताना आम्ही दोघेही बघत होतो एवढी आनंदाची बातमी मी त्याला दिल्यानंतर तो मला उचलून घेऊन नाचत होता मी अशोकला म्हणाले अरे तू एवढा आनंदी होतोयस मला खूप टेन्शन येत आहे तर तो मला म्हणाला काही नाही ग तू टेन्शन घेऊ नकोस तू रिलॅक्स राहा उद्याच आपण दोघांनी लग्न करायचं असं आम्ही दोघांनी त्या दिवशी ठरवलं ते ठरवत असताना आम्ही कोणाचाही विचार केला नाही आम्ही दोघांनी कोर्टात जाऊन कोर्ट मॅरेज करून टाकलं अशोक हा आता कायमचा माझा झाला होता तो कायमचा मला स्वीकारणार होता मी अशोकची झाली होते आणि मी देखील अशोकला स्वीकारलं होतं हे आमचं दोघांचं वागणं हे समाजाला आवडलं नव्हतं परंतु त्या समाजाचा विचार आम्ही करणार नाही ज्यांनी आमच्या प्रेमाचा विचार केला नाही आणि माझ्या घरातल्या लोकांना देखील ते आवडलं नव्हतं परंतु कोणाचाही विचार न करता आम्ही ते पाऊल उचललं होतं काय करणार आपलं पहिलं प्रेम आपण नाही विसरू शकत मला फक्त आणि फक्त माझं पहिलं प्रेम दिसत होतं माझा अशोक दिसत होता जो माझ्यावरती खूप प्रेम करत होता मला कधी एकटं सोडत नव्हता जे खूप चांगला होता माझ्यावरती प्रेम करणारा होता मी अशोकला सांगितलं की कसल्याच परिस्थितीमध्ये अशोक तू मला सोडून जायचं नाही मी त्याच्याकडून वचन घेतलं आणि मी देखील त्याला वचन दिलं होतं की मी त्याला कसल्याच परिस्थितीमध्ये सोडून जाणार नाही मला माझ्या अशोक वरती पूर्ण विश्वास होता आणि त्याच्या व्यतिरिक्त मला या जगातलं कोणीही आवडत नव्हतं मला फक्त तो हवा होता परंतु आम्ही जे काय केलं ते माझ्या घरातल्यांना आवडत नव्हतं आणि आवडलं देखील नव्हतं म्हणूनच घरातल्यांनी आम्हा दोघांनाही त्या घरातून बाहेर काढायचं ठरवलं आता त्या घरातल्यांनी आम्हा दोघांना घरातून बाहेर काढायचं ठरवल्यानंतर आम्ही दोघे देखील आनंदाने त्या घरातून बाहेर निघालो आम्हाला थोडस वाईट वाटलं पण नंतर आम्हाला काही वाटलं नाही आनंदाने दोघे जण बाहेर निघालो आणि आत्ता आम्हा दोघांचं आयुष्य हे अतिशय चाकलं चाललं आहे आमचं एक छोटस घर आहे आम्ही दोघे त्या घरामध्ये खूप चांगला संसार आमचा करत आहोत आनंदाने राहत राहत आहोत आहोत खूप खुश माझा अशोक हा चांगल्या ठिकाणी काम करतो त्याला खूप चांगला पगार आहे आणि अशोक हा आयुष्यातला एक हिरा आहे ज्या हिऱ्याला मी कधी सोडू शकत नाही आणि त्याला मी कधी दुसऱ्याला देऊ पण शकत नाही मी आयुष्यभर त्याला जपून ठेवणार आहे आणि आमच्या दोघांचं एक छोटंसं बाळ देखील आता त्या आमच्या संसारात झालेलं आहे जे पूर्णपणे माझ्या अशोकवरती गेलेलं आहे मला खूप आनंद आहे की मी आणि माझा अशोक आम्ही दोघांनी सोबत लग्न केलं अशोकला सोबत घेऊन मी माझा दुसरा संसार उभा केला आणि तो संसार मी थाटात चालवते याचा मला आनंद आहे आणि अशोक सारखा पुरुष माझ्या आयुष्यात आहे याचा मला कौतुक आहे कारण अशोक हा खूप चांगला होता मला या गोष्टीचा पश्चाताप करावा लागतो की मी मनाविरुद्ध लग्न केलं होतं मनाविरुद्ध लग्न केलं त्यावेळी पश्चाताप करण्या व्यतिरिक्त दुसरं काही माझ्याकडे नव्हतं मी तेव्हा जर निर्णय घेतला असता तर ते खूप चांगलं झालं असतं पण तेव्हाच कुठं आपलं आयुष्य सुंदर झालं असतं नाहीतर आपलं आयुष्य सुंदर करायचं का बेकार करायचं हे आपल्याच हातात असतं ना परंतु त्या त्या वेळेला आपल्याला योग्य निर्णय घेता आला पाहिजे आणि मी तो योग्य निर्णय घेऊ शकले नव्हते परंतु मी काही दिवसानंतरच तो योग्य निर्णय घेऊन दाखवलं आणि त्याच्यासाठी आपलं प्रेम देखील तेवढं खरं असावं लागतं प्युअर असावं लागतं मी काही दिवसांनंतर तरी माझा स्वतःचा निर्णय घेतला कारण तो निर्णय घेणं माझ्यासाठी अत्यावश्यक होतं पहिलं प्रेम होतं न विसरण्यासारखं होतं मनाविरुद्ध लग्न झालं होतं तो नवरा मला बघत नव्हता मग तसल्या नवऱ्यासोबत राहण्यात काही अर्थच नाही ना म्हणून मी माझ्या पहिल्या प्रेमासोबत लग्न केलं त्याच्यासोबत राहायचा मी कायमचा विचार केला समाजाला ते मान्य नव्हतं घरातल्यांना ते मान्य नव्हतं परंतु आमच्या दोघांच्या मनाला ते होता आणि केला मला मान्य त्याचा स्वीकार आम्ही दोघांनी खूप आनंद वाटतो की मी अशोक सोबत लग्न केलं मला खूप कौतुक वाटतं की अशोक सोबत मी आनंदाने त्या घरातून बाहेर पडले आणि थाटात दुसरा संसार उभा केला प्रेक्षकांनो तुम्हाला जर आजची ही कथा आशा आणि अशोकची आवडली असेल तर कथेला जास्तीत जास्त लाईक करा कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मी आहे मराठी ओनली हा चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद